टेक्नो टीच या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत गुणाकार. हा गुणाकार आपण पारंपरिक पद्धतीने न करता काही क्लुप्तीच्या सहाय्याने करणार आहोत आणि कमी वेळामध्ये दोन अंकी संख्येने दोन अंकी संख्येला आपण या ठिकाणी गुणणार आहोत. तर यामध्ये मी काही उदाहरणाच्या सहाय्याने आपणास समजून देणार. या ठिकाणी मी एक उदाहरण घेतलेले आहे 32 गुणिले 23. आता याचा आपण गुणाकार करणार आहोत, परंतु जे पारंपरिक पद्धत आहे 3 ने गुणायचे त्यानंतर दशकस्थानच्या अंकाने गुणायचे हे आहे, असे न करता काही वेगळ्या पद्धतीने आपण गुणाकार करणार आहोत. तर एकक स्थानच्या अंकाने एकक स्थानच्या अंकाला गुणायचे, दशकस्थानच्या अंकाने दशकस्थानच्या अंकाला. पहा मी या ठिकाणी कसा गुणाकाराची मांडणी करत आहे. या ठिकाणी मी एकक स्थानने एकक स्थानाला गुणत आहे, म्हणजे 3 गुणिले 2 बरोबर 3 2 6. दशक स्थानाने दशक स्थानाला गुणत आहे, 3 2 6. आणि जो मधी स्पेस आहे या स्पेस मध्ये काय करत आहे पहा, तिरकस गुणाकार घेत आहे, म्हणजे या 3 ने या 3 ला गुणत आहे आणि या 2 ने या 2 ला. त्यामध्ये बघा 3 3 9 अधिक 2 2 4 यांचा गुणाकार करत आहेत. पहा काय संख्या तयार होतात, 6 9 4 13 आणि इकडचे 6. पहा या ठिकाणी आपल्या गणिताचे उत्तर काय येणार आहे, 32 गुणिले 23 याचे उत्तर आहे 6. 13 आहे यामधला आपण या ठिकाणी फक्त 3 घेत आहोत आणि जे 1 आहे ते पुढच्या ठिकाणी काय करत आहोत आपण हातचा देत आहोत, 6 अधिक 1 बरोबर 7. हेच आहे आपल्या गुणाकाराचे उत्तर. 32 गुणिले 23 चे उत्तर आहे 736. हा आहे आपला गुणाकार. अशाच पद्धतीचं आणखीन एक उदाहरण आपण समोर देत आहे. या ठिकाणी मी दुसरे उदाहरण घेतलेले आहे, आपण समोर दिसत आहे 43 गुणिले 53. आता यामध्ये काय करायचे आहे, आपण एकक स्थानच्या अंकाने एकक स्थानच्या अंकाला काय करत आहोत, गुणत आहोत. 3 3 9 त्यानंतर पहा दशक स्थानच्या अंकाने आपण दशक स्थानच्या अंकाला काय करत आहोत, गुणत आहोत. 5 4 20 आणि जी मधली स्पेस आहे त्यामध्ये आपण काय करत आहोत, तिरकस गुणाकार करत आहोत. म्हणजे या 5 ने 3 ला गुणायचे आहे आणि या 3 ने 4 ला गुणायचे आहे. 3 4 12 अधिक यांची बेरीज करायची, 5 3 15. पहा आपण 3 स्टेज मध्ये मांडणी केलेली आहे, 9 15 अधिक 12 27 आणि 20 हे 3 संख्या आपल्याला भेटलेल्या आहेत. यामध्ये आपण या गुणाकाराच्या आता या ठिकाणी आपण उत्तर काढत आहोत. 9 आपण आहे असे घेतलेले आहे, हे जे 27 आहे या 27 मधील आपण 7 घेत आहोत आणि 2 जे आहेत ते पुढच्या संख्येत आपण हातचे देत आहोत. हे 2 आपण पुढच्या संख्येत देतोय. 20 अधिक 2 बरोबर 22 आणि हे आहे आपल्या गुणाकाराचे उत्तर, 43 गुणिले 53 बरोबर 2279. अशाच पद्धतीचं आणखीन एक मोठ्या संख्येचं आपण काय करत आहोत, या ठिकाणी उदाहरण घेत आहोत. या ठिकाणी आपण तिसरे उदाहरण घेतलेले आहे 67 गुणिले 82 हे उदाहरण घेतलेले आहे. आता या ठिकाणी आपण एकक स्थानचा गुणाकार करायचा आहे 7 आणि 2 चा. पहा 7 2 14 दशक स्थानच्या अंकांचा गुणाकार करायचा आहे, 8 6 48 व मधला जो स्पेस आहे त्यामध्ये आपण काय करायचं आहे, तिरकस गुणाकार घ्यायचा आहे. यामध्ये बघा 7 2 12 अधिक 87 56 याची आपण काय करणार आहोत, बेरीज करणार आहोत. या ठिकाणी कोणती संख्या येते बघा, 14. या दोघांची 56 अधिक 12 बरोबर 68 आणि पुढचे जे आहे संख्या ती 48. आता याचे आपण उत्तर काढत आहोत, 67 गुणिले 82 यामध्ये 2 अंक आहेत 14 मध्ये, आपण त्यातला एकक स्थानचा अंक घेत आहोत 4, दशक स्थानचा अंक हा पुढे हातचा द्यायचा आहे
अडुसष्ट अधिक एक एकोणसत्तर, एकोणसत्तरचा आपण काय घेत आहोत या ठिकाणी नऊ घेत आहोत आणि पुढच्या ठिकाणी काय करत आहोत सहा हातचे देत आहोत आणि अठ्ठेचाळीस मध्ये सहा मिळवल्यानंतर होते चोपन्न, ते आपण या ठिकाणी चोपन्न आहे असे मानतो। हेच आहे आपल्या या गुणाकाराचे उत्तर, सदुसष्ट गुणिले ब्याऐंशी बरोबर पाच हजार चारशे चौऱ्याण्णव। हा आला आपल्या तिसऱ्या उदाहरणाचा गुणाकार। याच पद्धतीने आपण रेषांच्या सहाय्याने सुद्धा गुणाकार केलेला आहे आणि याच्या व्हिडिओची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। माझा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा। थँक्यू।